नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद गजेंद्रकर. आजचं राशी भविष्य आपण जाणून घेऊया. पहिली जी रास आहे ती मेष रास आहे. मेष राशीचा स्वामी आहे तो मंगळ आहे. ज्यांची मेष रास आहे त्यांनी पोवळे हे रत्न ओरा स्कॅनिंग करून वापरावे. आजचा दिवस हा प्रेमाच्या दृष्टिकोन चांगला आहे. ज्यांच्या प्रेम प्रकरणात आधीच आहेत त्यांनी पुढे जायला काही हरकत नाही, त्यामुळे अशा लोकांनी प्रेम प्रकरणामध्ये पुढे जायला अतिशय काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे असे प्रयत्न करण्यास आजचा दिवस अतिशय उपयुक्त आहे. दुसरी जी रास आहे ती वृषभ रास आहे. वृषभ राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. ज्यांची वृषभ रास आहे त्यांनी ओरा स्कॅनिंग करून हिरा हे रत्न वापरावे. वृषभ राशीतील लोकांसाठी आजचा दिवस हा कुसंगतीतून त्रासदायक होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांनी कुसंगत लागू नये किंवा कुसंगतीतून त्रास होईल अशा प्रकारच्या लोकांपासून आपण टाळावे. तिसरी जी रास आहे ती मिथुन रास आहे. मिथुन राशीचा स्वामी आहे तो बुध आहे. ज्यांची मिथुन रास आहे त्यांनी ओरा स्कॅनिंग करून पाचू हे रत्न वापरावेत. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मध्यम जाईल. थोडेसे इंटरव्ह्यूच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर चांगल्या वार्ता येण्याची शक्यता आहे, किंवा एखाद्या ठिकाणी आपण प्रयत्न करत असाल नोकरीच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी चांगली मनासारखी आपल्याला बातमीही येऊ शकते. चौथी रास जी आहे ती कर्क रास आहे. कर्क राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. ज्यांची कर्क रास आहे त्यांनी मोती हे रत्न ओरा स्कॅनिंग करून वापरावे. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून प्रगतीचा जाईल, त्यामुळं आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर आपण एखादा प्रयत्न करत असाल किंवा एखाद्या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर त्या दृष्टिकोनातून आपण चांगले प्रयत्न करावेत. पाचवी जी रास आहे ती सिंह रास आहे. सिंह राशीचा स्वामी आहे तो आहे रवी. ज्यांचे सिंह रास आहे त्यांनी ओरा स्कॅनिंग करून माणिक हे रत्न वापरावे. सिंह राशीतील लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आजारपणाच्या दृष्टिकोनातून जाऊ शकतो. थोडेसे जुने आजार हे डोके वर काढू शकतात, त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं हे गरजेचं आहे. सहावी जी रास आहे ती कन्या रास आहे. कन्या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. ज्यांची कन्या रास आहे त्यांनी ओरा स्कॅनिंग करून पाचू हे रत्न वापरावेत. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा हा दिवस हा पती पत्नीचा भांडणाचा किंवा थोडासा मतभेद किंवा थोडासा त्रासदायक हा जाऊ शकतो, त्यामुळे अशावेळी थोडं शांत राहणं हे गरजेचं आहे. सातवी जी रास आहे ती तुळा रास आहे. तुळा राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. ज्यांची तुळा रास आहे त्यांनी हिरा हे रत्न ओरा स्कॅनिंग करून वापरावे. आजचा दिवस हा नोकरीच्या दृष्टिकोनातून चांगला जाऊ शकतो. एखाद्या वेळेला नोकरीमध्ये प्रमोशनचे सुद्धा योग येऊ शकतात, तर अशी बातमीसुद्धा आपल्या कानावर आज येऊ शकते. पुढची जी रास आहे ती वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे तो आहे मंगळ आहे. ज्यांची वृश्चिक रास आहे त्यांनी पोळे हे रत्न ओरा स्कॅनिंग करून वापरावे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून कटकीचा जाऊ शकतो, त्यामुळे इलिगल कामं आजच्या दिवसात करू नयेत. पुढची जी रास आहे धनुरास आहे. धनुराशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. ज्यांचं धनुरास आहे त्यांनी ओरा स्कॅनिंग करून पुष्कराज हे रत्न वापरावे. धनुराशीसाठी आजचा दिवस हा आर्थिक दृष्ट्या थोडासा त्रासदायक धरू शकतो, तर आर्थिक जर ज्यांची कामं राहिली असतील त्यांनी आजच्या दिवसात फारसं पुढं जाऊन करू नये, कारण त्यानुसार काम होणार पण नाही आहे, त्यामुळे जास्त प्रयत्न त्या दृष्टीकोन करू नये. मकर रास आहे. मकर राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. ज्यांची मकर रास आहे त्यांनी नीलम हे रत्न ओरा स्कॅनिंग करून वापरावे. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा वाहनातून त्रासदायक होऊ शकतो. काही वेळा वाहनांचे अपघातही होऊ शकतात, अशा वेळा वाहन ह्या लोकांनी अतिशय व्यवस्थित चालवावे. कुंभरास. कुंभराशीचा जो स्वामी आहे तो आहे शनी. ज्यांची कुंभरास आहे त्यांनी नीलम हे रत्न ओरा स्कॅनिंग करून वापरावे. कुंभराशीच्या लोकांसाठी आजचा हा दिवस हा थोडा धावपळीचा आणि आजचा कटकडीचा आहे. थोडासे कामाचा लोड वाढेल, थोडासा त्रासही आज जाणवू शकेल. पुढची जी रास आहे ती मीन रास आहे. मीन राशीचा स्वामी आहे तो आहे गुरु. ज्यांची मीन रास आहे त्यांनी पुष्कराज हे रत्न ओरा स्कॅनिंग करून वापरावे. मीन राशीसाठी आजचा हा जो दिवस आहे तो अतिशय आनंदी आणि उत्साही जाईल. बऱ्यापैकी आनंदी बातम्या त्यांच्या कानावर आजच्या दिवसात पडतील.